अग अबला म्हणती तुला साजणी मी ग जातीचा मर्दगडी अग अबला म्हणती तुला साजणी मी ग जातीचा मर्दगडी बघता बघता उतरीन नक्षा होऊन जाऊ दे खडाखडी लुगडा चोळी कुंकुले उनी बांगड्या भरून ये हातामध्ये अग आभाळाची उंची मोजिल जात आमची नारळाची अग आभाळाची उंची मोजिल जात आमची नारळाची कठोर दिसतो वरून परंतु न्यारीच गोडी पाण्याची अग तीन डोळ्यांची आम्हा देणगी भाव मनामध्ये भोळा ग अनखवळून जाता भस्म कराया उघडीन तिसरा डोळा ग तुझ्या अंगामध्ये 36 खोड्या चिमटीत तुझला धरती ग अग तुझ्या अंगामध्ये 36 खोड्या चिमटीत तुझला धरती ग पुरुष जातीच्या अडकीत त्यामध्ये तुझी खांडोळी करती ग अग तुझ्या गुणाची चाखून गोडी तोत्री झाली किती लोक अग म्हाताऱ्यानी खलबत्त्यामध्ये खस ठेचलं तुझ डोक अहो शुभ कार्याला सुपारीचा तर कसा गणपती करती रा देव्हाऱ्यावर ठेवून मजला पूजा घटाची करती ग अन दुनिया सारी सुवासिनींची वटी नारळाने भरती ग जयवंता अनु अरे तुमचं कलगी तुझ्याचं भांडण चालणार किती वेळ माणसं ताटकळून बसले सवाल जबाब ऐका अनु सवाल जबाबाला सुरुवात करा बर बर अनु कर सुरु बर आज होळी पुनवाला झोंबड उठली अर ठिणगी भिडली ठिणगीला Thank you.
इकड़ कलगे अन इकड़ पुरा सलामीचा हा सवाल करते कान देवने ऐक जरा साठी वेडा पिसा साठी वेडा पिसा सांग शाहिरा पुरुष जगी या संबंध सुनी अर्घ कसा स्त्री पुरुषाच लग्न लागता वजा बाकी ही गमतीची अर्ध्या अंगावरी पतीचा बसे मालकी पत्नीची बसे मालकी पत्नीची नरास म्हणती नवरा आणिक बाईल होते अर्धांगी अननारी वाचून पुरुष बिचारा अर्धा राही तिने जगी कळका आता आमचा सवाल आहे का बोला अग नार निर्मिते नरा म्हणून डंका वाजतो घरोघर अगनार निर्मित नरा मनोनी टंक वाजतो घरोघर पण पुरुषा पोटी जन्म नारीचा सांग कशाचा आधार जी है जी है जी है जी अर नको पुस्तकी अक्कल शिकवू ऐक सांगते कानात चिमणी वाणी तोंडच उतरल मुखडा बघ जा ऐन्यात जन्म दिला राया जगते जन्म दिला राया जगते त्या पृथ्वीचा जन्म झाला सूर्याच्या पोटी हरि हरा हरि हरा जी 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 ऐका अर नर नारीच्या मिलनातून जन्म जाता जाता जबाब देतो सवाल असला पुसू नको अग सवाल असला पुसू नको आपली अक्कल गहाण ठेवून उसण्यावरती बसू नको अग द्रोणा मधुनी द्रोणाचार्य अन अंगठ्या मधुनी प्रजापती गोरख आला राखे मधुनी अंग चमळातून गणपती अंग चमळातून गणपती यज्ञा मधुनी आली द्रौपदी ब्रह्मदेव तो कमळात यज्ञा मधुनी आली द्रौपदी ब्रह्मदेव तो कमळात अन स्त्री पुरुषा विण जन्म मुलांचा पुराणातल्या काळात सवाल तुझा अग चार भिंतीचा धाक तुम्हाला शानपण तुमचं चुली पुढे अग चार भिंतीचा धाक तुम्हाला शानपण तुमचं चोली पुढं अन अक्कड बाजी सवाल करतो सोडवून दाखिव माझं कोड
सैपकाची तू सुगरण नारी भाजी चिराया अशी बस मग सांग मर्दिनी कांदा चिरताना पाणी डोळ्या मत येत कस सांग मर्दिनी कांदा चिरताना पाणी डोळ्या मत येत कस आराम ही बायका शासन करतो पुरुष जातीच्या कांद्याला अब्रूचा अंडोळ्याच्या या कमळा मधुनी जन्म होत से अश्रूंचा बीजा मागून जन्म फळाचा तत्व नसे ग हे खोटे अनफळा मागुनी बीज जन्मते चमत्कार हा सांग कुठे संसारी ही दैवी घटना काय
काही कल्पना नाही. काय म्हणत काय आता कसं करायचं? अरे मर्दाला एक वेगळंच गणित आहे. अरे आपली ते कसं काय काकाला विचारा नानास नाही. हा नानास तुम्ही माहित नाही म्हणजे उत्तर मंडळी आता द्यायची उत्तर का वाचा बसली. पंचमंडळी आम्ही देऊ का आता उत्तर? ऐका कान असून तू बहिरा आणिक डोळे असून तू अंधळा रे. आपल्या ललाटीचे पण कधी न दिसत